शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गावाखेड्यातील लाखो शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झालेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गाड्यांचं बुकिंग करावं लागत नाहीये, तर राज्यभरातून शिवसैनिक स्वखर्चाने आणि निष्ठेने मेळाव्याला जात आहेत. सिंहगड परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आपापल्या नेत्यांचे हिंदुत्वाचे विचार ऐकण्याची धडपड दिसून येते. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह नेमका कसा आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयंत जाधव यांनी. मी आहे आता सिंहगड रस्ता या भागामध्ये नांदेड सिटी गेटवर. आपण ही मागे बस बघू शकता, इथे जय्यत तयारी सुरू आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. कडक असल्यामध्ये माझ्या अंदाजे 15 ते 20 हजार शिवसैनिक जाणार आहेत, आणि ह्यावेळेस असं वेगळं काही नाही, दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे कडक असल्यातनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. स्वयंभू लोक गाड्या जिथे जिथं आहेत तिथे विचारत आहेत आम्ही येऊ का आम्ही येऊ का. तर आमच्यासाठी ह्यावर्षी ट्रॅव्हलची व्यवस्था केलेली आहे, कारण की या अशा ज्या महाराष्ट्रातल्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं जे शिवसैनिक आहेत जे स्वतःची गाडी करू शकत नाहीत पण अशा गाड्यांमध्ये येऊ शकतात. आता इथेच पहा आम्ही एक गाडी उभी केलेली आहे. प्रचंड प्रमाणात लोक विचारत आहेत की आम्हाला जागा होईल का आम्हाला जागा होईल का. तर आम्ही म्हणतो ही भरली की आपण दुसरी करू, म्हणजे आमच्याकडे लोक खूप आहेत. म्हणजे शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. प्रचंड 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 भरभरून प्रसिद्ध आहे. शिवगंगा खोरं असेल, आमचं वारजे माळवाडी खोरं असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा लक्झरी उभ्या केलेल्या आहेत. कारण की लोकांचा एवढा आग्रह आहे की आम्हाला यायचं आहे, म्हणून आम्ही काय केलं प्रत्येक ठिकाणी अशा 10 ते 15 लक्झरी ह्या रोडला उभ्या केलेल्या आहेत. इथं आजपर्यंत या लक्झरीची क्षमता आहे 50, पण अशी लोकं भरपूर लोकांनी विचारलेलं आहे, त्यामुळे अजून आम्ही एक 32 सीटर गाडी मागवलेली आहे. त्यामुळं कडक वाचल्यातून प्रचंड म्हणजे प्रचंड असा प्रतिसाद साहेबांना भेटत आहे. आणि आमचं जे दसऱ्याचं सोनं लुटायचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे असतो शिवतर्फ, तिथं आम्ही सर्व शिवसैनिक आज चाललेलो आहोत. आणि आमच्या साहेबांना आणि आमच्या आदित्य साहेबांना यांच्या बरोबर आमचे सगळे शिवसैनिक जाऊन आज सोनं लुटणार आहेत. आणि आजचा दसरा मेळावा असा वेगळा काही नसून पारंपरिक आमचा हा मोठा सण आहे, त्या सणाला आम्ही कडक वाचल्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणार आहोत. आजचा मेळावा तुम्ही पाहिला असाल की आजच्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष लागले. आज हिंदुत्वाची गर्जना होणार आहे आणि हिंदुत्वाचे सगळे मुद्दे मांडणारा दसरा मेळावा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर BKC वर या ठिकाणी हा दसरा मेळावा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदुत्वाचे विचार या ठिकाणी आपल्याला सर्व नागरिकांना आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच की माननीय हिंदुत्व सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आनंदीगीर साहेब असतील, ह्यांनी नेहमीच हिंदुत्वाची आस मांडलेली होती आणि आम्ही हिंदुत्व विषय घेऊनच आम्ही या ठिकाणी भाजपवर आम्ही काम करतोय. तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही पाहिलं असेल की आत्ताचे जे सण झाले या सणावारामध्ये सगळ्यात जास्त हिंदू सणाला परवानगी मिळाली आणि सन्माननीय मुख्यमंत्री हिंदू सणात सहभागी होत आहेत. माझ्यासारखे की छोट्या कार्यकर्त्याच्या आरतीला CM साहेब माझ्याकडे आले आणि मी छोट्या कार्यकर्त्याला जर आज एवढं बळ मिळत असेल तर निश्चितच आजचा हा ऐतिहासिक मेळावा आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाला ताकद देणारा आजचा मेळावा हा ठरणार आहे. पुण्यामधून कसं नियोजन आहे? पुण्यामध्ये सन्माननीय जिल्हाप्रमुख रमेशजी कोंडे असतील, सन्माननीय शहरप्रमुख नाना भानगिरी असतील, अजय बाप्पू असतील, किरण साळे असतील आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येक मतदारसंघाच्या वतीने ताकदीने आम्ही जातो. प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 50 4-व्हीलर आणि 5-10 बसेस आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही इच्छुक कार्यकर्ते येत आहेत. शिवसेनेबद्दल आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, त्यामुळे नागरिक स्वतःहून इथे येत आहे. तुमच्या मनात नक्की काय भावना सुरू आहेत? माझ्या मनात अशी की संध्याकाळचे साहेबांचं जे भाषण आहे, आत्तापर्यंत हिंदुत्वाचं भाषण फक्त माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून आम्ही ऐकत होतो आणि आत्ताच तेच आम्हाला ऐकायचं आहे, त्यामुळे जनतेला प्रचंड उत्साह. आणि जे मी नागरिकांना विनंती करतो की निश्चितच आपल्याला यायला जमत असेल तर आपण यावं, किंवा संध्याकाळी आपण लाईव्ह टेलिव्हिजनवर साहेबांची जी मुलाखत आहे माननीय मुख्यमंत्र्यांची आपण निश्चितच पाहावी. कारण की आत्ता तुम्ही जर पाहिलं असाल सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारा मुख्यमंत्री ठरतोय. दिवाळीला एक त्यांनी काल परवा गिफ्ट दिली की सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयात प्रकारच्या वस्तू त्यांना देण्यात आल्या. सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी उत्सवात व्हावी आणि सामान्य नागरिकांपर्यंत सरकारची सुविधा पोहोचवी, सरकार पोहोचवं असं माननीय मुख्य न्याय द्यायचा प्रयत्न. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली BKC मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमचे नेते माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, माजी मंत्री आणि आमदार शिरोळ तालुका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास 2500 ते 3000 कार्यकर्ते आता BKC मैदानाकडे जातोय.
आणि निश्चितपणे आपण जे बघतोय की शिंदे साहेबांना आणि येड्रावकर साहेबांना जो प्रतिसाद शिरोळ तालुक्यातून म्हणा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात एकंदरीत महाराष्ट्रातून मिळतोय तो निश्चितपणे एक चांगलं काम जे आत्ता या सरकार करतंय ह्याचं कुठंतरी प्रतिबिंब आहे असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही.